हरि ओम, माझं नाव अस्मिता विरा भुवणे, मी चारकोट कांदिवली, उपासना केंद्र चारकोट कांदिवली, आणि 2004 पासून मी बापूंकडे येते आणि माझा अनुभव सांगायला कसा सुरुवात करतो. मी माझे मिस्टर बोलतात की असेल आपण बापूंकडे 1.5 दिवसाचा गणपती असतो तर आपण दर्शनाला जाऊया. तर मी बापूंकडे दर्शनाला गेली तर माझ्या गुडघ्यांचा त्रास खूपच होता मला. म्हणजे मला निदान चालता येत नव्हतं असं जास्त, म्हणजे चालायला वगैरे मी खूप घाबरायचे. मी कसं जाणार, म्हणजे चढायचं असलं तर कसं चढणार वरती, जाणार कशी, कसं कुठे जायचं असेल तर मी घाबरायची बाहेर पडायला. तर माझे मिस्टर बोलतात की चल आपण जाऊया बापूंच्या गणपतीचं दर्शन घेऊया. तिसऱ्या माल्यापर्यंत मी गेली आणि माझी गुडघी जास्त दुखायला लागली. मुली आता बापू मी आता वरती येऊ शकत नाही, माझे एवढे गुडघ्यांचा त्रास मला व्हायला लागला, तर मी येऊच शकत नाही. तर माझे मिस्टर म्हणतात नाही तू वरती ना, तुला आता कोणी ते बापू दर्शन द्यायला येणार, तू इथे इथेच उभा लाईन थांबली आणि मी उभीच होती खायली अशी. आणि तिसऱ्या माल्यावरती गेली, तिसऱ्या माल्यापर्यंत गेली आणि बापू बिर्याणी दर्शन खाले आले आणि बापूंचं मला चरण स्पर्श झाला. चरण स्पर्श झाल्यानंतर मग माझे मिस्टर मला म्हणतात बघ बापूंचं म्हणजे त्याच वेळेला बापू वरून आले आणि तुला दर्शन मिळालं, आता तिथे गुडघ्याचं दुखणं पूर्णपणे गेला. आणि मी सातव्या माल्यावरती गेली मग दर्शन घेतला आणि आले. आधीपासून माझ्या गुडघ्यांचा त्रास आत्तापर्यंत मला झालेला नाही. हरिओम.